हेल्दी व टेस्टी अशी खजुराची बर्फी। चला तर मग पाहूया ही बर्फी कशी तयार केली ते। नमस्कार, मी सावित्री, आवड स्वयंपाकाची मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे। आज आपण करणार आहोत खजूर बर्फी। यासाठी सर्वप्रथम पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये एक चम्मच खसखस टाकून आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे। या खसखसमध्ये तेल तूप काहीही टाकायचे नाही, ही कोरडीच भाजून घ्यायची आहे। आता भाजलेली खसखस आपण थंड करायला ठेवूया। पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे टाकलेले आहेत, आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले भाजले की खलबत्त्यात टाकून घेणार आहेत व जाडसर कुटून घ्यायचे आहेत। तुम्ही मिक्सीतूनही बारीक करून घेऊ शकता। आता पॅनमध्ये एक चम्मच तूप टाकलेले आहे, तूप गरम झाले की आपल्याला त्यात शेंगदाण्याचं कूट व 5 ते 6 काजू व 5 ते 6 बदाम याची पूड केलेली आहे, ही तुपावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे। तुपावर परतलेले हे मिश्रण एकदम छान लागते, चव त्याची एकदम छान येते। आता आपण हे थंड करायला ठेवूया। 15 ते 20 मी इथे खजूर घेतलेले आहेत, म्हणजेच 1 कप खजूर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता पॅनमध्ये तूप टाकलेले आहे, तूप गरम करून घ्यायचे आहे। तूप व्यवस्थित आपले वितळलेले आहे। आता या तुपावर आपल्याला खजुराची पेस्ट टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे, जेणेकरून या तुपामध्ये ही खजुराची पेस्ट एकदम व्यवस्थित फ्राय होईल किंवा मिश्रण आपले व्यवस्थित तयार होईल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। मिश्रणाने जर चम्मच व्यवस्थित एकदम अलगदपणे सोडला तर आपले खजुराचे मिश्रण तयार झाले असे समजावे, म्हणजे ते चिकट राहत नाही। आता तयार झालेले मिश्रण आपण थंड करायला ठेवूया। अशा पद्धतीने चम्मचच्या साह्याने व्यवस्थित वेगळे करून हे मिश्रण असे थंडे करून घेऊया। मिश्रण आपले थंड झालेले आहे, यामध्ये आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट व ड्रायफ्रूट कूट आता यामध्ये हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण व्यवस्थित हाताच्या साह्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे व त्याचा रोल तयार करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने रोल तयार केला की रोलही व्यवस्थित होतो। आता चिकटलेले मिश्रण परत एकदा आपण या रोलमध्ये ॲड करूया। ताटाला जर मिश्रण हे चिकटले नाही तर आपला रोल व्यवस्थित तयार झालेला आहे असे समजावे। आपला रोल तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। रोल तयार करतानाच आपल्या हाताला त्याचे तूप लागते, त्यामुळे वेगळे तूप लावायची गरज नाही। आता एक प्लास्टिक घेतलेले आहे, आता या प्लास्टिकला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। त्यावर आपली भाजलेली खसखस आहे ती टाकून घ्यायची आहे आणि हा जो आपण खजुराचा रोल तयार केलेला आहे त्याला ही खसखस व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। सर्व बाजूने आपल्याला ही खसखस व्यवस्थित लावून घ्यायची आहे। किती सुंदर आपला रोल तयार झालेला आहे। आता प्लास्टिकमध्ये हा व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया। 15 ते 20 मिनटं आपले झालेले आहे, आपला रोल एकदम परफेक्ट तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता चाकूच्या साह्याने याच्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घेऊया। किती छान आपले खजूर बर्फी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम टेस्टी व हेल्दी अशी, मुलांना तर खूपच आवडणारी किंवा सर्वांनाच आवडणारी ही खजूर बर्फी आपली तयार आहे। तर मग नक्की ट्राय करा, केल्यानंतर तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा। आवड स्वयंपाकाची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। भेटूया तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चव घेत राहा। धन्यवाद।